ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। परमार्थ हेच खरे जीवनाचे भांडवल, हरिभक्त परायण अस्मिता कराडकर। बोरगाववाडीत कीर्तन सोहळा संपन्न। मनुष्य जन्माला आला त्यावेळेला तो रिकामाच होता, मृत्यूनंतरही तो रिकामाच जाणार आहे। त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला, किती संपत्ती मिळवली यापेक्षा नीतिमत्तेने जगताना परमार्थ किती केला याला फार महत्व आहे। मृत्यूनंतर आपण केलेलं पाप आणि पुण्य आपल्या सोबत जाणार आहे, त्यामुळे परमार्थ आणि नीतिमत्ता हीच आपल्या जीवनाची खरी ठेव आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध महिला कीर्तनकार हरिभक्त परायण अस्मिताताई कराडकर यांनी केले। त्या बोरगाववाडी येथे विठ्ठल रुक्मिणी सप्ताहानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलत होत्या। अध्यात्माला प्रबोधनाची जोड देताना त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर प्रबोधन केलं। ज्वलंत विषयावर आपल्या खास शैलीत कीर्तनातून प्रबोधन करताना त्यांनी भाविकांची मने जिंकली। यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरास भजन साहित्य घेण्यासाठी 15,000 रुपयांची देणगी दिल्याबद्दल अशोक गुलगुळे यांचा सत्कार करण्यात आला। विठ्ठल रुक्मिणी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष महादेव खोत यांचाही ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला। हा कीर्तन सोहळा बोरगाववाडीचे सुपुत्र ॲडव्होकेट श्रेणिक टाकमारे यांच्या सौजन्याने ठेवण्यात आला होता, त्याबद्दल त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला। या कीर्तन सोहळ्यासाठी बोरगाववाडी, बोरगाव, चांदशिरतवाड, जनवाड, धोणेवाडी आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी बोरगाववाडीहून शिवाजी भोरे।